शेकाप आणि कामोठे ग्रामपंचायतीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. ही बाब भाजपचे युवा नेते महेंद्र भूपी यांनी माहितीच्या अधिकारा अंतर्गत उघड केली आहे. याबाबतची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी घेतलेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत दिली आहे. कामोठे ग्रामपंचायतीत 2012 ते 2016 या कालावधीत शेकापच्या तत्कालीन सरपंच बेबी म्हात्रे व पडद्यामागील सूत्रधार सदस्य किशोर म्हात्रे यांनी विविध कामे केल्याचा दावा करीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा पर्दाफाश भाजपचे युवा नेते महेंद्र भूपी यांनी केलाय. माहितीच्या अधिकारांतर्गत यावर शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या प्रकरणी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 29(1) प्रमाणे कारवाई करता यावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना स्वतः चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश कोकण विभागीय आयुक्तांनी दिलेत. कामोठे ग्रामपंचायतीत झालेला भ्रष्टाचार, अपहार व गैरप्रकार तसेच आर्थिक अनियमितता या संदर्भात 2012 ते 2016 पर्यंतचे ऑडिट करून संबंधित सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक तसेच पंचायत समितीचे उपअभियंता, शाखा अभियंता आणि संबंधित भ्रष्टाचार प्रकरणांशी जोडलेले व्यापारी यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. या पत्रकार परिषदेस कामोठे शहर भाजपचे अध्यक्ष डॉ अरुणकुमार भगत, सरचिटणीस राजेश कायकर, युवा नेते महेंद्र भोपी, विकास घरत, हॅप्पी सिंग, रमेश गोवारी, रमेश म्हात्रे, अशोक गोवारी, एकनाथ कुंभार, हर्षवर्धन पाटील, बबन गडवे, रवींद्र गवळी, सुलक्षणा जगदळे, माया अहिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. जो जो भ्रष्टाचार झालाय हा भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवल्यानंतर जे उघड झालं त्याच्या आधारे आम्ही तक्रार केलेली आहे आणि या तक्रारीच्या आधारानं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खुर्च्यांचा घोटाळा झाल्याचं लक्षात येतं की ज्याच्यामध्ये जवळपास 59,34,375 रुपयाच्या 9,500 खुर्च्या या खरेदी केल्याचं दाखवलं जात आहे. याच पद्धतीनं रस्त्यांची बोगस कामं, सोसायट्यांमध्ये बोगस कामं अशा आधारे लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. भांड्यांच्या खरेदीमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार झालेला आहे. व्यायामशाळांच्या साहित्य खरेदीमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी राज्याचे कोकण विभागाचे जे आयुक्त आहेत या आयुक्तांच्याकडे या संदर्भातली सगळी माहिती स्पष्ट करणारा असा अहवाल हा त्या ठिकाणी त्यांनी सादर केलेला आहे. या अहवालाच्या आधारावरती आज आम्ही पत्रकार परिषद घेतली आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला याची माहिती व्हावी, शेतकरी कामगार पक्षाचा भ्रष्टाचार माहिती व्हावा अशी आमची अपेक्षा आहे.